नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनेल मराठी तडकामध्ये आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट होणारी आणि अतिशय टेस्टी अशी बटाट्याची भाजी खूप कमी वेळात आणि खूप टेस्टी अशी ही भाजी बनते तर चला सुरू करूया मग तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजची आणि त्यांना सालीसहित मी किसून घेतलेलं आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून मी दुसऱ्या पाण्यामध्ये याला ठेवलेलं आहे म्हणजे ती काळी पडणार नाहीत आणि पाण्याने धुतल्यामुळे त्यामधले जे स्टार्च असतात ते पूर्ण निघून जातात त्याचसोबत एक मिडियम साईजचा सा टोमॅटो आणि एक मिडियम साईजचा सा कांदा मी कट करून घेतलेला आहे त्याचसोबत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी त्याही कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही ठेचून पण घेऊ शकता तर चला मग गॅसकडे जाऊया आणि पुढची प्रोसेस बघूया तर गॅसवर मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्या कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तेलाचा वापर तुम्ही कमी पण करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये मी घातलेली आहे मोहरी अर्धा छोटा चमचा आणि अर्धा छोटा चमचा मी इथे जिरे घेतलेले आहेत जिरे मोहरी आपली छान तडतडली आहे तर आता यामध्ये आपण घालूया लसूण जो आपण बारीक कट करून घेतलेला आहे लसूण बारीक कट करून घेतल्यामुळे जेव्हा तो दाताखाली येतो तेव्हा अतिशय चविष्ट लागतो तुम्ही लसणाला ठेचून पण घेऊ शकता कडीपत्त्याची काही पानं आणि त्याचसोबत जो आपण कांदा कट करून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड केलेला आहे आता कांदा लसूण आणि कढीपत्ता आपण छान परतून घेऊया लसूण थोडासा तळल्यानंतरच कांदा घाला नाहीतर जर तुम्ही कांदा घातला तर लसूण आपला कच्चा राहील तर एक दोन तीन मिनटं कांदा मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे टोमॅटो आणि टोमॅटोलाही आपण छान परतून घेऊया थोडासा सॉफ्ट होईपर्यंत खूप झटपट होते तुम्ही सकाळच्या धावपळीत डब्यासाठी ह्या भाज्या बनवू शकता याआधी मी तुमच्यासोबत सुक्या भाज्या बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर आता आपला कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत तर आता यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया त्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद त्याचसोबत थोडासा काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला मी इथे ॲड केलेला आहे त्याचसोबत आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ आणि आता याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि कांदा टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाले तेलामध्ये घातल्यामुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती छान येते आणि कलरही खूप सुंदर येतं आता जे बटाटे होते मी जे पाणी आहे ते पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि तोच बटाट्याचा किस मी यामध्ये ॲड केलेला आहे तर आपण याला छान परतून घेणार आहोत नेहमी आपण बटाट्याचे छोटे छोटे काप करून त्याची भाजी बनवतो पण ती बटाटे शिजण्यासाठी खूप वेळ लागतो पण हे प्रकारे जर तुम्ही बटाट्याच्या किसाची भाजी केली तर ती अतिशय झटपट शिजते फक्त एका वाफेमध्ये ही शिजते आणि अतिशय टेस्टी लागते थंड झाली तरीही खूप छान लागते ही भाजी तर आता ह्याला छान मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय कलर खूप सुंदर आलेला आहे आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आता हो। यावर झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया एका एक वाफेमध्येच आपली जी भाजी आहे ती छान शिजते एक दोन मिनटाची आपण वाफ काढून घेतलेली आहे तर आता मी परत झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघा आपली भाजी एकदम परफेक्ट शिजलेली आहे कारण आपण बटाट्याची जे कीस आहे करून घेतले आहे त्यामुळे कीस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही पहा भाजी सुंदर दिसत आहे एकदम आणि मस्त सुगंधही येत आहे आता यामध्ये मी बारीक कट केलेली कोथिंबीर घालते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकता पण ही अशीही खूप छान लागते त्यामुळे मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड केलेलं नाही आहे तर आपली भाजी एकदम तयार आहे पहा किती सुंदर झालेली आहे आणि झटपट बनते तर ही भाजी आता आपण काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय झटपट बनते आणि अतिशय टेस्टी बनते नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल ऐकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन रेग्युलर तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद आणि असाच माझे चॅनेलला सपोर्ट करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्याही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा